वणी शहराची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे पाऊल टाकले आहे. वर्धा नदीवरून नव्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ त्यांनी केला आहे. नगर परिषद निवडणुकीत वनीकरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब 15 कोटीची ही योजना मंजूर केल्याचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी याप्रसंगी सांगितले. दरवर्षी पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या वनीकरांची तहान भागविण्याचा 1 वर्षापूर्वी दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे. भीषण पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या वनीकरांना वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निर्गुडा नदीचे पात्र कोरडे पडत आहे, त्यामुळे हिवाळ्यातच जलसंकट निर्माण झाले असून वणी शहराला आता वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 75 कोटीचा हा प्रकल्प आहे. पुढील 50 वर्षाच्या दृष्टीने त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वर्धा नदीवरून 11 किलोमीटरची नवीन पाइपलाइन टाकली जाणार आहे. 5 नवीन टाक्या आणि गावामध्ये 144 किलोमीटर पाइपलाइनचे नवीन जाळे विणले जाणार आहे. या कामासाठी 15 कोटीचा खनिज विकास निधी वापरला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला 135 लिटर पाणी मिळावे असे नियोजन यातून करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाट्यगृहाचे देखील भूमिपूजन केले. 15 कोटी रुपये मिळण्यासाठी विशेषतः आमचे नेते आदरणीय हंसराजांनी साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांनी मध्ये सीएम साहेब बोलले, मी स्वतः विधानसभेचा आमदार म्हणून सीएम साहेबांना विनंती करून त्यांना भेटलं. त्यांनी अतिशय तातडीने सहसा एवढे पैसे म्हणजे प्रपोजल जाण्याच्या पूर्वी भेटणार अतिशय तातडीने पैसे दिले. 75 कोटीची योजना आहे. पहिल्या टप्प्यात नदीवरून पाईपलाईनद्वारे आत्ता असलेल्या जॅकफिलमध्ये फिल्टर पाईपने पाणी सोडलं आणि ते आज तुमच्या पैसे आम्ही ते 15 एप्रिलच्या पर्यंत पाणी वणी शहरात पोहोचणार आहे. आणि 15 एप्रिलपर्यंत आहे त्या परिस्थितीत नदी धरणाचं पाणी पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. वणीमध्ये अनेक बोरवेल आहे, आता 26 ठिकाणी पूर्ण नगर परिषद ट्यूबवेल मारणार आहे. नगर परिषदने टँकरची व्यवस्था केली आहे. पण कोणत्या परिस्थितीत शहरवासियांना पिण्याच्या पाण्याचं दुर्भक्ष जाणवू देणार नाही, पाण्यापासाठी वनवर फिरू देणार नाही, आम्ही यासाठी कटिबद्ध. पाण्याची कमतरता फार तीव्र आहे. या ठिकाणी आम्ही वर्धा नदीवरून पाईपलाईनद्वारे वणी शहराला पाणी पुरवठा करायचं असं या ठिकाणी योजना आखली होती आणि या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज्य हे पालकमंत्री मदनभाऊ येरावार तसेच आमदार संजू रेड्डीजी भूतकुरवार आणि मी स्वतः या योजनेचा पाठपुरावा करून आज या योजनेला मंजुरात मिळाली. त्याचं टेक्निकल सँक्शनसुद्धा झालं आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी या योजनेचं भूमिपूजन झालं आहे.